इथे एक भजन जे आज निवडलंय, थोडं शांत प्रकृतीचं निवडलंय, प्रार्थना आहे। हे भजन निवडायची दोन कारणं आहेत। पहिलं कारण असं की ज्यावेळेला जयेशकडे आपण भजन केलं होतं तेव्हासुद्धा हेच भजन निवडलं होतं आपण। आणि दुसरं एक कारण असं आहे की ज्यावेळेला जयेशकडे भजन झालं होतं त्यावेळेला हेच कपडे घातले होते मी, त्यामुळे ते जयेशच्या घरी जाऊन तेच कपडे घालून आलो। कसं आहे नाही का, इतिहास दोहरात आहे नाही, महाशब्दे नाही आहेत आपल्याकडे येत नाही आहेत, पण त्यांच्या घरी आपण ज्यावेळेला भजन केलं होतं, जयेश आला होता त्या भजनाला आणि एक ओळ होती ती सगळ्यांना म्हणायला दिली होती मी, आणि त्यात जयेशला काही ती म्हणता आली नाही ओळ, तर ज्याला म्हणता आली त्याचा तोटा झाला त्या दिवशी। कारण त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्हाला म्हणता येतं, पण याला म्हणता आलं नाही, तर याला वचन दिलं होतं की अरे तुला घरी येऊन शिकवेल परमेश्वर, तर आज ते वचन आपण पूर्ण करून टाकूयात नाही का, त्याच्यासाठी नाही का वचन पूर्ण झालं। एक साधारणपणे यमन रागाचा बेस आहे, प्रार्थना अशासाठी सुद्धा आहे। कारण प्रार्थना कशी असायला पाहिजे, नुसतंच आपलं गोविंद गोविंद करून होणार नाही, तर त्याच्यामध्ये बोधाचा परिचय देता आला पाहिजे। ब्रह्मानंद स्वामींनी ही प्रार्थना लिहिलेली आहे, पुष्कर तीर्थ निवासी। शरण मे आ पड़ा तेरी, प्रभु मुझको भुला ना, ना। शरण में आ पड़ा तेरी, प्रभु मुझको भुला ना, ना। नाथ मोहे न बिसारियो, चाहे लाख लोग मिल जाए। भक्त या भ्रमात राहत नाही की मी त्याच्या दरबारात बसलो तर माझ्याकडे लक्ष जाईलच। आता इथं कोपऱ्यात गेलं लक्ष तो विषय वेगळा, पण तरी सुद्धा तो प्रार्थना करतो, कारण हजारो भक्त आहेत आणि परमेश्वर एकच आहे, तर तो प्रार्थना करतोय की नाथ मोहे न बिसारियो, चाहे लाख लोग मिल जाए, मुझसे आपको बहुत है, आप सा मुझको ना है ना। शरण में आ पड़ा तेरी, प्रभु मुझको भुला ना, ना।
आव शरण मेरा पड़ा तेरी प्रभु मुझको भुलाना शरण में आ पड़ा तेरी प्रभु मुझको भुलाना प्रभु मुझको भुलाना ना प्रभु मुझको भुलाना ना शरण में आ पड़ा तेरी प्रभु मुझको भुलाना ना शरण में आ पड़ा तेरी तेरा है नाम दुनिया में पतित पावन सभी जाने तेरा है नाम दुनिया में पतित पावन सभी जाने तेरा है नाम दुनिया में पतित पावन सभी जाने तेरा है नाम दुनिया में पतित पावन सभी जाने हे परमेश्वराचं पतित पावन नाव हे खूप चांगलं आहे. त्याचं कारण काय की लोकांना पाप करायची सुविधा उपलब्ध झाली. तुम्हाला सांगतो कारण एखाद्याने पापच केलं नाही तर हा पती त्यांना पावन करणारा होत नाही. त्यामुळे ते काय शिक्का मिळाल्यासारखं आहे ते तुम्हाला सांगतो. शाळेमध्ये प्रश्न विचारला होता की पापातून मुक्त करण्या होण्यासाठी काय करायला पाहिजे. तो मुलगा म्हणतो पाप केलं पाहिजे आधी तर कारण त्याच्याशिवाय मुक्ती नाही आहे. नामदेव महाराज विठ्ठलापुढे उभे राहिले आणि विठ्ठल प्रसन्न व्हायला तयार नाही तर ते म्हणतायत की मी भरपूर पाप करून आलोय. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. तुझं नाव पतित पावन आहे म्हणून आलोय आणि पतित पावन नव्हेसी म्हणून जातो माघारा म्हणे. तू काय मला उद्धारच नाही करत तर तुला मी परत पाठवीन. तर इथे ब्रह्मानंद तो दोरा पकडतायत. तेरा आहे नाम दुनिया में पतित पावन सभी जाने आणि त्या पतित पावनचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. कारण तसं शुद्धतेच्या जागेवर सगळी अशुद्धी फार विचित्र दिसायला लागते. बरं शुद्धता जो अशुद्ध आहे त्याला दिसत नाही. जो शुद्ध आहे त्याला शुद्धता अशुद्धतेचा फरक कळतो आणि आपल्याला माहिती आहे आपण अशुद्ध आहोत त्यामुळे आपली शुद्धता आपल्याला दिसणार नाही. तर ते त्याच्यावरती ढकललाय विषय. तेरा हे नाम दुनिया मे पतित पावन सभी जाने तेरा हे नाम दुनिया मे पतित पावन सभी जाने आर्ततेतून प्रार्थना उठली ना तर ती खरी झाल्याशिवाय राहत नाही. या जगामध्ये सत्य काहीच नाही आहे. आर्ततेतून उठणारा प्रत्येक विषय सत्य आहे. बरोबर. हां त्यामुळे समजा जयेशचे वडील कारण शेवटी आत्मा हा मृत्यू पावत नाही ते सुद्धा जर प्रार्थना करत असतील तर त्यांनी सुद्धा जिथे आहे तिथे ही प्रार्थना करायला पाहिजे. तुम्हाला समजा काय बघा शरण में आ पड़ा तेरी प्रभु मुझको भुला ना नाही का.
आता तुम्ही आम्ही तर अजून मायेच्या बाजारात आहोत, ते मायेचा बाजार ओलांडून खऱ्या अर्थाने त्यांनी म्हणायला पाहिजे शरण मे आपडा तेरी, कारण ते गेलेत तिथे नाही का। तेरा हे नाम दुनिया मे पतित पावन सभी जाने, तेरा हे नाम दुनिया मे पतित पावन सभी जाने, देख कर दोषी को मेरे, देख कर दोष को मेरे, नजर मुझसे हटाना ना, देख कर दोष को मेरे, नजर मुझसे हटाना ना, देख कर दोष को मेरे, नजर मुझसे हटाना ना, देख कर दोष को मेरे, नजर मुझसे हटाना ना, शरण में आ पड़ा तेरी प्रभु मुझको भुलाना ना, शरण में आ पड़ा तेरी प्रभु मुझको भुलाना ना, वरच्या स्तरावर ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला काही सूत्र बाहेर पडतात। तर एक सूत्र असं आहे की अगदी शेवटच्या जागेवर हा प्रश्न चर्चेला गेलेला आहे की परमेश्वराचा नेमका उपयोग काय, म्हणजे अगदी कमी शब्दात सांगायचा असेल आणि जो अल्टिमेट उद्देश असेल तर हा विचित्र त्याचं उत्तर बाहेर पडतं आहे कि हा जो जीव आहे तो जन्मापासून मृत्यूपर्यंत मजेत जगतो मस्तीत जगतो, पण ह्या जीवाला स्वतःचे दोष कधी कळत नाही बरं का, म्हणजे ती सोय नाही आहे तुमच्यामध्ये, तुम्हाला अख्खं जग म्हणजे दोषाने भरलेलं दिसेल, मला माझा दोष नाही असंच तुम्हाला वाटेल, तुम्हाला सांगतो। मग परमेश्वराचा उपयोग काय, ज्या जागेवर गेल्यानंतर जीवाचे दोष प्रकट होतात ती जागा म्हणजे परमेश्वर आहे तुम्हाला, तेवढी एकच जागा आहे तुम्हाला सांगतो। बाकी मग तुमच्या राज्यामध्ये तुम्ही कधीच दोषवंत नाही, तुम्ही बुद्धिवंत क्षत्रिय कुला वतांस काय ते नाही का, भरपूर असतं ते काय काय त्याच्यामध्ये महामोहपाध्याय वगैरे। तर म्हणून ही प्रार्थना बघा, तेरा हे नाम दुनिया मे पतित पावन सभी जाने, देख कर दोष को मेरे, नजर मुझसे हटाना ना, देख कर दोष को मेरे, नजर मुझसे हटाना ना, शरण में आप पड़ा तेरी प्रभु मुझको भुलाना ना, शरण में आ पड़ा तेरी प्रभु मुझको भुलाना ना। आपलं जे विज्ञान आहे त्या विज्ञानाला या संपूर्ण मालिकेमध्ये सूर्य मालिकांमध्ये किंवा आणखी ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रह सापडले, आणि ते सापडण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो की एका ग्रहाचं दुसऱ्या ग्रहापासून असलेलं काळाचं अंतर
फक्त काय केलंय, निर्माण एका क्षणामध्ये सगळं झालेलं आहे, पण जे निर्माण झाले त्या निर्मितीमध्ये काळाचं अंतर टाकलंय आणि त्यामुळे जन्म मृत्यू प्रतीत होतो. जन्म आणि मृत्यू एकच आहे, जाणारा श्वास आणि येणारा श्वास एवढाच फरक आहे. जो जातोय तो मृत्यू आहे, जो येतोय तो जन्म आहे. पण आपल्याला मृत्यू शेवटी का दिसतो, तर काल नामक एक प्रवाह आहे, एक भ्रम आहे जो जन्म आणि मृत्यूच्या मध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला उगीच जीवन जगल्यासारखं वाटतंय. तर इथे ब्रह्मानंद स्वामी काय म्हणतात बघा. काल की है नदी भारी, बहा जाता हूँ धारा में. काल की है नदी भारी, बहा जाता हूँ धारा में. काल की है नदी भारी, बहा जाता हूँ धारा में. काल की है नदी भारी, बहा जाता हूँ धारा में. पकड़ ले हाथ अब मेरा, पकड़ ले हाथ अब मेरा, नाथ देरी लगाना ना. पकड़ ले हाथ अब मेरा, नाथ देरी लगाना ना. पकड़ ले हाथ अब मेरा, नाथ देरी लगाना ना. पकड़ ले हाथ अब मेरा, नाथ देरी लगाना ना. शरण में आ पड़ा तेरी, प्रभु मुझको भुलाना ना. भगत तेरे हे बहु तेरे. दत्त महाराज आपले म्हणतायत की उत्सव करा. उत्सव करण्याचं कारण काय आहे? कारण एके ठिकाणी नारदाने विचारलं परमेश्वरा तू कुठे राहतो, तर ते म्हणतायत की मत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. जिथे माझे भक्त गुणगान करतात भजन करतात तिथे मी असतो. तर आता त्याला शोधत जायचं कुठे? त्यापेक्षा उत्सव निर्माण करा, पत्ता सापडतो. तर ते सोपं होतं काम. म्हणून दत्त महाराजांनी आता आपण जे अवसर करतोय, अवसर काय आहे आपला? तुम्हाला वाटेल की खूप ज्ञान आहे, खूप आणखी काय काय विषय आहेत. चूक चूक चूक. आपण परमेश्वराचा पत्ता निर्माण करतोय. तुम्हाला सांगतो आपण सगळे एकत्र आलो की पर दत्त महाराजांचा पत्ता निर्माण होतो आणि मग त्यांना त्या जागेवर येण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. आणि इथे ब्रह्मानंद पुढची पायरी गाठतायत अशा जागेवर. मग आता शेंडे बसतील, आता दत्त महाराज येतील, मगच दत्त महाराज येतील, नाही का? तर तसं करत बसायचं नाही. हे ब्रह्मानंद म्हणतात ते फार महत्वाचं आहे. ते काय म्हणतायत बघा. भगत तेरे है बहु तेरे, करे सुमिरन सदा मन में. भगत तेरे भगत तेरे हैं बहु तेरे, करे सुमिरन सदा मन में. भगत तेरे हैं बहु तेरे,
तिथे दत्त महाराजांची वाट नाही बघायची म्हणतात. काय म्हणतोय प्रार्थना करणारा, हे जे तुझे दास बसलेले सगळे तर तुझी वाट बघणार नाही, फक्त एवढं कर माझ्यासाठी की ह्या दासांचा सुद्धा मी दास व्हावं आणि या दासांपासून तरी माझी सुटका कुठे करू नये एवढं तू पाळ म्हणताय त्याला. म्हणजे वाट नाही बघायची तिथे. बघा भगत तेरे है बहु तेरे करे सुमिरन सदा मन में, भगत तेरे है बहु तेरे करे सुमिरन सदा मन में, जान कर दास दासन का जान कर दास दासन का, मुझे उनसे छुड़ाना ना, जान कर दास दासन का मुझे उनसे छुड़ाना ना, जान कर दास दासन का मुझे उनसे छुड़ाना ना, जान कर दास दासन का मुझे उनसे छुड़ाना ना, शरण में आ पड़ा तेरी प्रभु मुझको भुलाना ना, शरण में आ पड़ा तेरी प्रभु मुझको भुलाना ना, तेरा है रूप अविनाशी जगत सारे में पूरन है, तेरा है रूप अविनाशी जगत सारे में पूरन है, तेरा है रूप अविनाशी जगत सारे में पूरन है, तेरा है रूप अविनाशी जगत सारे में पूरन है. ओ आता बघा, तेरा है रूप अविनाशी जगत सारे में पूरन है, जगत सारे में म्हणजे सारे जगत में पूरण है, काव्याची भाषा आहे, गोड करतात कधी कधी ते, जगत सारे में पूरण है म्हणजे साऱ्या जगात पूर्ण आहे, पण तरी सुद्धा आपल्या घरातला देव देव असतो आणि दुसऱ्या घरातला देव आपल्याला दगड वाटायला लागतो, हा प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये. म्हणून काय होतं की सर्वत्र विद्यमान असणारा परमेश्वर आपल्याला दिसत नाही, त्याचं एकमेव कारण आहे की आपण आपला आपला देव घेऊन बसलोय म्हणून दिसत नाही. एकदा आपला देव सोडला की जो सर्वांचा आहे तो आपला व्हायला वेळ लागत नाही. हाच न्याय वेगळ्या अर्थाने सुद्धा आहे. आता आता जितेश आपल्याकडे येतो नाही का, आणि तिकडून आपल्या नम्रताला भाजी वगैरे काही काही घेऊन येतो तो, नाही का. मी त्याला म्हटलं बाबा भाजी घेऊन जा, निदान त्या भाजीच्या निमित्ताने तरी ती जोडली जाईल तिकडे, नाही का. पण होतं काय कधी कधी की असं भजना भिजनाला घरातला माणूस गेला तर बायकांना गैरसमज निर्माण होतो की यांनी संन्यास बिन्यास घेतला की काय, किंवा त्या वाटेवर चालले की काय, असं नाहीये. जो ग्रुप आहे आपला, आपल्यामध्ये नम्रताही आली आता हमारे ग्रुप में.
त्या ग्रुपमध्ये असं नाही आहे की कुणी संन्यास घेणार, आणि किंबहुना जो संन्यास घेणार असेल त्याची गचंडी पकडून त्याला आम्ही आणू. आता आम्ही वरुणला पकडून त्याचा ते हिमालय काढून टाकला. हे हिमालय आहे ना, हिमालयात गेला होता वरुण, पण त्याचं पण लग्न लावून टाकलं आम्ही तुम्हाला, आहे की नाही. त्यामुळे ये भागना नाही आहे, ये जागना आहे. तो आपके पतिदेव जाग रहे है, उसके पीछे खड़ा होना ये आपका जागना है. तेरा है रूप अविनाशी, जगत सारे में पूरन है. तेरा है रूप अविनाशी, जगत सारे में पूरन है. जगत सारे में पूरन है, तेरा है रूप अविनाशी, जगत सारे में पूरन है. ओ ब्रह्मानंद नयनन से, ओ ब्रह्मानंद नयनन से, मेरे कब हो छुपाना ना. ओ ब्रह्मानंद राजू मेरे छुपाना ना. ओ ब्रह्मानंद नैनन से, मेरे कब हो छुपाना ना. ओ ब्रह्मानंद नैनन से, मेरे कब हो छुपाना ना. शरण में आ पड़ा तेरी, प्रभु मुझको भुलाना ना. शरण में आ पड़ा तेरी, प्रभु मुझको भुलाना ना. एकदा असं झालं की दत्त महाराज बसले होते आणि त्यांच्याकडे एक माणूस आला, त्यांचा भक्त होता, त्यांचा प्रचारासाठी गेला होता कुठेतरी दत्त महाराजांचा प्रचार करायचा नाही. आणि माघारी आला तो ओरडतच आला, कोणी ऐकत नाही माझं. भाऊचं आपलं नेहमी असतं, पंडितजी मी खूप समजून सांगतो, कोणी ऐकत नाही. त्याला दत्त महाराजांनी एक मंत्र दिला आहे, तो मंत्र या ओळीत आहे म्हणून मी सांगतोय. दत्त महाराज म्हटले की अरे तू ज्या वेळेला त्याला बघतोस ना, ज्याला समजून सांगायचं त्याला, त्यावेळेला त्याला नाही बघायचं, दत्त महाराजांना बघायचं बघा. आणि त्याच्यानंतर तुझं समजावणं, तुझ्या नजरेकडे तो बघेल. तर तुझी नजर अशी दिसली पाहिजे की त्याला माझ्याकडे यायची गरज नाही, तुझ्या डोळ्यामध्ये दत्त महाराजांचं दर्शन झालं पाहिजे त्याला. तुम्हाला सांगतो आरशाचा उपयोग करता आला पाहिजे तुम्हाला. ओ ब्रह्मानंद नैनन से, मेरे कब हो छुपाना ना. ओ ब्रह्मानंद नैनन से, मेरे कब हो छुपाना ना.
शरण में आ पड़ा तेरी, प्रभु मुझको भुलाना ना। प्रभु मुझको भुलाना ना, प्रभु मुझको भुला ना ना। श्रीमद् भागवतातला प्रसंग आहे। श्रीमद् भागवतामध्ये एक वेणुगीत नावाचा भाग येतो आणि त्याच्यामध्ये गोपिका ज्या आहेत, आता कृष्णाला हजारो गोपिका होत्या पण त्यांचा एकमेकांचा काही प्रॉब्लेम नव्हता, सगळ्या कृष्णावर प्रेम करायच्या। त्यांचं म्हणणं असं होतं की जिवंताने कृष्णावर प्रेम करावं, हे लाकडाच्या वस्तू ज्या वेळेला कृष्ण जवळ घेतो ते चांगलं नाही। आम्ही आहोत, आम्ही डान्स करतो, आमच्याबरोबर नाचावं, आमच्याबरोबर नृत्य सादर करावं, आमच्याबरोबर काव्य करावं, मातीबितीबरोबर काय परमेश्वर रमतो, नाही का लाकडाबरोबर काय परमेश्वर रमतो। तर त्यांचं आणि बासरीचं झालेलं भांडण आहे, ते भांडण आज आपण इथे घेतलेलं आहे। मोहन की मुरलिया। सखी मदन, सखी म्हणते की हा जो कृष्ण आहे, हा कृष्ण आम्हाला त्रास देतो हे तर ठीक आहे, पण कृष्णाच्या वस्तूंनीही आम्हाला त्रास द्यावा हे जरा जास्त होते। तो सखी मदन मोहन जैसी छलिया, मदन मोहन के जैसी छलिया। सखी मदन मोहन जैसी छलिया, मोहन की मुरलिया। सखी मदन मोहन जैसी छलिया, मोहन की मुरलिया। सखी मदन मोहन जैसी छलिया, मोहन की मुरलिया। मदन मोहन जैसी छलिया, मोहन की मुरलिया। सखी 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 मदन मोहन जैसी छलिया हो, ए मोहन की मुरलिया। अच्छे को भी धरून ठेव, अच्छे को भी, अच्छे को भी बनाए बावलिया, मोहन की मुरलिया। 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 सखी मदन मोहन जैसी छलिया, मोहन की मुरलिया। सखी मदन मोहन जैसी छलिया, मोहन की मुरलिया। सखी जी आहे ही सखी आपल्या बाजूची आहे,
आणि वासरी जी आहे ती आपल्या विरुद्ध आहे. हम पाच पांडव ये शकुनी मामा, ती बासरी आहे, तिला आता आपल्याला चेपायचे धरून. तर आपल्या बाजूने सगळे तर्क चाललेले आहेत. सखी मदन मोहन जैसी छलिया, मोहन की मुरलिया. तर त्या बासरीबरोबर भांडण चाललं आहे आता. तर सगळ्यात आधी भांडणाचा मुद्दा काय असतो, कुठलाही कुत्रा एखादा दुसऱ्या कुत्र्याच्या अंगावर ज्या वेळेला खेकसतो ना, त्या वेळेला पहिल्यांदा खूप जोराने जातो तो, आणि नाही चाललं तर मग कॅ 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 करून पाठीमागे जाऊ आपण. पण आत्ता तरी पहिला जोर असा आहे की डायरेक्ट त्या बासरीच्या अंगावर जायचं आहे आपल्याला. म्हणजे तर ती सखी म्हणते, ए बासरी, बांसुरी है तो रहना सिर्फ बांसुरी बनके, तू गोपिका बनू नको. आणि फरक काय आता, कृष्णाची बासरी कधीतरी तुम्ही त्याच्या पायाजवळ ठेवलेली बघितली का? पण ही गोपी म्हणते, अरे ज्या चरणांसाठी अखिल विश्वातली देवता वर्ग तरसतो त्या जागेवर आम्ही आहे, तू नाही. की नाही? तो बासरी है तो सिर्फ रहना बांसुरी बनके, न जमा रोब यू सखियो पे तू हरी बनके. तू स्वतःला परमेश्वर समजू नको, नाही का? बासुरी है, जोरात जाऊया जरा अंगावर. तो बासुरी है तो रहना सिर्फ बांसुरी बनके, न जमा रोब यू सखियो पे तू हरी बनके, तुझे पता नहीं है सुख हरी के चरणों का, तुझे पता नहीं है सुख हरी के चरणों का, फायदा क्या यू हमसे ज्यादा बावरी बनके. येडी झाली का काय तिकडे वरती जाऊन, नाही ओठावर जाऊन बसली, अरे देवाच्या पायाजवळ ये. पण याचा दुसरा एक अर्थ आहे, तू देवाच्या पायाजवळ ये, आम्ही ओठाजवळ जातो. सखी मदन मोहन जैसी छलिया, मोहन की मुरलिया. सखी मदन मोहन जैसी छलिया, मोहन की मुरलिया. एकदा आपल्या आपण गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आपल्या सीपीच्या ऑफिसमध्ये केला होता, छोटे काणी कार्यक्रम होता. आणि आपले धीरूभाई अंबानी यांचे वडील, म्हणजे त्याला तर अंबानी बनवून टाकला, म्हणजे श्रीमंत आदमी. धीरूभाई मकवाना काय म्हणायचं ना, धीरजलाल मकवाना, हे चांगलं नाही वाटत, धीरूभाई अंबानी. तर ते आले होते तेव्हा, आणि त्याच्यानंतर सगळं आपलं भजन संपल्यानंतर, आता खरं भजन संपलंय नाही का, पण भजन संपल्यानंतर सुद्धा त्यांना वाटलं की आपलं काहीतरी राहिलंय. आणि त्यांनी माउथ ऑर्गन काढला आणि माउथ ऑर्गनवरती लगेच एक मस्तपैकी धून वाजून दाखवली त्यांनी. तर मला त्यांच्याकडे बघून लक्षात आलं की कलाकार असा पाहिजे, सगळ्यांचं संपलं तरी माझं नाही संपलं म्हणणारा पाहिजे. सबका खतम हो गया मेरा नाही खतम हो गया. तर ते त्यांनी माउथ ऑर्गन वाजून दाखवला. आणि त्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेला तुम्ही अंताच्या नादाला लागता त्यावेळेला मैफल संपते, जेव्हा आनंदाच्या नादाला लागता त्यावेळेला प्रत्येक भजन मैफल सुरू करतं, तुम्हाला सांगतो. तर ते मैफल सुरू केली त्यांनी. तर म्हणून बघा, सखी मदन मोहन जैसी छलिया हो, ए मोहन की मुरलिया. स्टॉप. अच्छे को भी इथून धर, अच्छे धर, नाही साधा अच्छे को भी. हां, आणि मोहन की मुरली आल्यावर उचल परत. सखी मदन मोहन, हमको प्रैक्टिस के लिए टाइम नहीं मिला ना, तो ये चक्कर. सखी मदन मोहन जैसी छलिया हो, ए मोहन की मुरलिया. अच्छे को भी, वाह वाह, अच्छे को भी, अच्छे धीरज भाई को भी, है ना, अच्छे को भी बनाए बावलिया, मोहन की मुरलिया. अच्छे को भी बनाए बावलिया, मोहन की मुरलिया.
अच्छे को भी बनाए बावलिया मोहन की मुरलिया। अच्छे को भी बनाए बावलिया मोहन की वासरीकडे बघितल्यानंतर मरतुकडा जीव नाही त्याच्यामध्ये नाही। ती सखी म्हणते काय समजते ही स्वतःला काही कळत नाही, एक आपला बांबूचा लपला बारीक लाकूड आहे आणि काय स्वतःला समजते जाऊन तिकडे मिरवते नाही का। एक बास की ये सूखी लकड़ी, एक बास की ये सूखी लकड़ी, एक बास की ये सूखी लकड़ी, एक बास की ये सूखी लकड़ी। सूखी लकड़ी, एक बास की ये सूखी लकड़ी, बेजान होने पर भी, बेजान होने पर भी, बेजान होने पर भी, बेजान होने पर भी, एक बास की ये सूखी लकड़ी बेजान होने पर भी। अरे आमच्या मध्ये जीव आहे आणि हिच्यात जीव नाही, चालली तिकडे वरती काय काम आहे नाही का। खालच्या मजल्यावर वस्ती करायची, वरच्या मजल्यावर चालली, फिफ्थ फ्लोअर नाही। एक बास की ये सूखी लकड़ी बेजान होने पर भी, बेजान होने पर भी, बेजान होने पर भी, बेजान होने पर भी, एक बास की ये सूखी लकड़ी हो ए बेजान होने पर भी। एक बांस की ये सूखी लकड़ी बेजान होने पर भी, तन मन में कस असत। तुम्ही जर बासरी बघितली तर ही बासरी तुम्ही जर जमिनीमध्ये रोवली तिला खत पाणी घातलं तर फुलं येणार नाहीत का, येतील? बासरीला येतात का फुलं? नाही आहे। पण ह्या सखींची अडचण काय आहे, हे लाकूड सुकलेलं लाकूड जेव्हा कृष्णाच्या तोंडून वाचतं त्यावेळेला आमच्या मनामध्ये कळ्या उमलतात, हा प्रॉब्लेम आहे तुम्हाला। ठीक आहे। एक बास की सुखी लकड़ी हो ओ बेजान होने पर भी, तन मन में, तन मन में खिलाती है कलिया मोहन की मुरलिया, तन मन में खिलाती है कलिया मोहन की मुरलिया, तन मन में खिलाती है कलिया मोहन की मुरलिया, तन मन में मोहन की मुरलिया। सखी मदन मोहन जैसी छलिया मोहन की मुरलिया, सखी मदन मोहन जैसी छलिया मोहन की मुरलिया,
मोहन जैसी छलिया मोहन की मुरलिया। तर्क आचट्येत बर का, ते काय गोपीला सहन होत नाही, असं सहन व्हायला नाही पाहिजे, विरह परमेश्वरापासून लांब, विरह सहन होत नाही, ते मजले पण सहन होत नाही। एक सरळ पाचव्या मजल्यावर आणि आपण खालच्या मजल्यावर चालणार नाही, जितेश पाचव्या मजल्यावर आहे आपल्यालाही पाच ना, तर काय खाली गाणं म्हणायचं आणि वरती जितेशला ऐकवायचं चालणार नाही, नाही का। तर ही एक गोपीमध्ये शिरली आहे, ती म्हणती अरे आपण खाली आहे पण हिला समजून सांगू की चरणामध्ये असण्याचा आणि वर असण्याचा, लांब असण्याचा आणि जवळ असण्याचं काय अंतर आहे। ते एक सखी म्हणते वे भृंग हो मोहित इसलिए हिलता है गुलाब। भृंगा किती लांब आहे नाही का, पण तो लांब असलेला भृंगा मोहित व्हावा म्हणून गुलाब हालत राहतो, म्हणजे जवळच्यांना फायदा नाही, लांब आहे। वे भृंग हो मोहित इसलिए हिलता है गुलाब, डाल से भी ज्यादा, डाल से भी ज्यादा हार में खिलता है गुलाब। म्हणजे हा उगतो एका बाजूला आणि नंतर कुठल्या तरी हारात जाऊन ससतो, अरे आम्ही पण लांब आहे पण आम्ही त्या गुलाबासारखे काय आहे की नाही। वे भृंग हो मोहित इसलिए हिलता है गुलाब, डाल से भी ज्यादा हार में खिलता है गुलाब, खुशी के वास्ते कुछ दूरी भी जरूरी है, खुशी के वास्ते कुछ दूरी भी जरूरी है, कांटे नजदीक है पर कहां उन्हें मिलता है गुलाब, है कि नहीं। सखी मदन मोहन जैसी छलिया मोहन की मुरलिया। सखी मदन मोहन जैसी छलिया मोहन की मुरलिया। त्याच्यानंतर ते बासरी तर काय झालं, ते कृष्णाने परत बासरी वाजवली आणि ती अत्यंत मधुर वाजली। आता एक लक्षात घ्या, अवसर आपल्याला ऐकू येतो, अवसर ऐकू येणं हा एक भाग झाला आणि त्या अवसरामध्ये असलेलं संगीत ऐकू येणं हा दुसरा भाग आहे बरं का। तर ही जी सखी आहे, या सखीने काय केला, कान मोठा केला, म्हटलं ही बासरी वाजते काय वाजतंय जरा बघू तर। आणि तिच्या लक्षात आलं इकडून तिकडून धापलेली संपत्ती वाजवते ती, तर ती काय म्हणते बघा। मग राधेला विचारलं की याच्या आतमध्ये कोण वाजतंय, ओळखीचं वाटतंय। राज इसकी मधुरता का हमको, 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 राधा ने ये बताया, राधा ने ये बताया, राधा ने ये बताया, राधा ने ये बताया। ज्या वेळेला आपण अवसरामध्ये बसतो काय ऐकायला यायला पाहिजे बघा, याचा अर्थ सगळ्या गोपिका ज्या आहेत त्यांच्या सकट राधा सुद्धा अवसर ऐकते बासरीचा, पण राधेला वेगळं ऐकायला येतं आणि बाकीच्या सख्यांना वेगळं ऐकायला येते। तर ते राधेला विचारल्यावर राधाला बासरी का आवड, काय ऐकायला येते बघा। राज इसकी मधुरता का हमको, राधा ने ये बताया, राधा ने ये बताया, राधा ने ये बताया, राधा ने ये बताया।
राज इसकी मधुरता का हमको ओ राधा ने ये बताया। इसकी छेदों में बासरीला जी भोका असतात, सुराग होते है। इसकी छेदों में, इसकी सुरागों में, इसकी छेदों में कुंजन की गलिया, मोहन की मुरलिया। इसकी छेदों में कुंजन की गलिया, मोहन की मुरलिया। इसकी छेदों में दूसरा है, हा हा चेंडू दूसरा पड़ला, कळला नाही तुम्हाला? ती राधा म्हणते अरे त्याच्यात जे वाचतंय ते तुम्ही आम्हीच वाचतोय। कुंजन की गली में है कोण? आम लोग है। म्हणजे त्या बासरीमध्ये जे वाचतंय ना परमेश्वर, कुंजवनाची आठवण काढून काढून बासरी वाजवतोय, त्याच्यात तुम्ही आम्ही वाचतोय म्हणून ही भाव खाते। इसकी छेदों में कुंजन की गलिया, मोहन की मुरलिया। इसकी छेदों में कुंजन की गलिया, मोहन की मुरलिया। तुम्ही आपले अवसर जर बघाल ना, एक जण असाच होता माझ्याकडून अवसर घेऊन गेला, परत काय आला नाही। त्याने अवसर ऐकले, एक ऐकला आणि त्याला विचारलं मी काय तुला काय ऐकू आलं, तर म्हटलं काय नुसतं ते जोगळेकर आहेत धूत आहेत नाही का, थोडासा जोगळेकर थोडासा मकवाना थोडेसे धूत, कुठेतरी माईचा पंच टँगो पंच नाही का, कुठेतरी ते पटवर्धन श्रीवल्लभ शेंडे हे सगळे असे वाचतात म्हणे। हे काय म्हटले, हे मजा नाही आली, त्याने सोडून दिलं आणि मी जिंकलो, कारण अवसरात वाचतय कोण? तुम्ही आम्ही। इसकी छेदों में कुंजन की गलिया, मोहन की मुरलिया। इसकी छेदों में कुंजन की गलिया, मोहन की मुरलिया। त्या राधेला एका सखीने विचारलं तुला कसं काय कळलं, त्या बासरी के सुरागो में कुंजन की गलियां है तुझे कैसे पता चला? तर ती राधा म्हणते अरे हा जाताना मी लक्ष ठेवून होते, चौकीदार बिठा दिया था, क्या लेके जा रहा है ये, ज्या वेळेला गोकुळ से मथुरा चला गया क्या लेके गया, तर राधा म्हणते धन दौलत छोड़ी, सगळी धन दौलत इथं सोडून गेलाय तो, धन दौलत छोड़ी और गए माखन लेकर, आमच माखन घेऊन गेलाय म्हणे तो, ते बासरीत वाचत। धन दौलत छोड़ी और गए माखन लेकर, हमारे तन छोड़े पर गए वे मन लेकर। राधाने ऐकलं काय बघा, तुम्हाला अवसर कसा ऐकायचा ठरवलं बघा। धन दौलत छोड़ी और गए माखन लेकर, हमारे तन छोड़े पर गए वे मन लेकर, नहीं जी पाएंगे, शाप दिला। कृष्ण आमच्या शिवाय जगू शकणार नाही, नहीं जी पाएंगे हमारे बिना, इस कारण गए वो बासरी में पूरा वृंदावन लेकर। इसकी छेदों में कुंजन की गलिया, मोहन की मुरलिया। इसकी छेदों में कुंजन की गलिया, मोहन की मुरलिया। इसकी छेदों में कुंजन की गलिया, मोहन की मुरलिया। इसकी छेदों में काय होतं, दुसरी एक सखी आहे त्या राधेने तिला विचारलं इतकं का त्या बासरीवर जाळायचं, जाऊ दे ना ती आपली निर्जीव आहे तिला काय नाही, जरा जाऊ दे थोडा वेळ विसावली तर काय झालं, ती म्हणली तो प्रॉब्लेम नाहीये,
एखादी काडी ज्या जागेवर ओढली जाते त्याला जागेवर आग लावते, हे बरोबर आहे. पण ही जी आहे ना, ही काडी त्याच्या ओठावर ओढली जाते आणि आमच्या पोटात आग लागते, है ना. घर्षण कुठे चाललंय? हरी आधारावर. आणि आग कुठे लागतीय? तुमच्या आमच्या मनामध्ये. तर ही जरा विचित्र काडी आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. हिची काडी चुकीची काडी आहे, ती नको तिथे काड्या करते. बंसी बंसी खुद तो हरी चरणों हरी अधरों पे गुनगुनाती है. बंसी खुद तो हरी अधरों पे गुनगुनाती है, वहां से हर हृदय में आग ये लगाती है. तिला काय अधिकार आहे? तिकडे काम कर ना तुझं, आमच्या डोक्यात आग का घालतेस, नाही का. बंसी खुद तो हरी अधरों पे गुनगुनाती है, वहां से हर हृदय में आग ये लगाती है. दुश्मनी आग और लकड़ी में होती है फिर भी, दुश्मनी आग और लकड़ी में होती है फिर भी, लगा के आग. आता कसं आहे, एखाद्या काडी ज्या वेळेला आग लावते ना, त्या वेळेला ती काडी पण जळते की नाही? जळते. पण ही बासरी आमच्यात आग लावते, स्वतः जळत नाही, तो प्रॉब्लेम आहे मोठा. तर म्हणतायत बंसी हरी बंसी खुद तो हरी अधरों पे गुनगुनाती है, वहां से हर हृदय में आग ये लगाती है. दुश्मनी आग और लकड़ी में होती है फिर भी, लगा के आग ये खुद आग से बच जाती है. जळली मेली पाहिजे होती मग जमला असताना. राज इसकी मधुरता का हमको राधा ने ये बताया, राधा ने ये बताया. राज इसकी मधुरता का हमको ए राधा ने ये बताया. इसकी छेदों में आनंद धाम की गलिया मोहन की मुरलिया. इसकी छेदों में कुंजन की गलिया मोहन की मुरलिया. माझ्या सारखं म्हणता आलं तर बघा. इसकी छेदों में आनंद धाम की गलिया मोहन की मुरलिया. इसकी छेदों में आनंद धाम की गलिया मोहन की मुरलिया. इसकी छेदों में दत्त कैवल्य की गलिया मोहन की मुरलिया. इसकी छेदों में दत्त कैवल्य की गलिया मोहन की मुरलिया. माई बाजो आणि शेवटी ते बासरीची आकड काय जायला तयार नाही हो. तर शेवटचं हत्यार उपसलंय या जागेवरती. त्या गोपीने किती बारीक निरीक्षण केलंय बघा. ती बासरी म्हणते, ती बासरीला म्हणते की अरे समजा त्या परमेश्वराने जिवंत फूक मारली नसती तुझ्यामध्ये तर तू वाजली असतीस का? नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की परमेश्वर प्राण परमेश्वराच्या प्राणाने तुला फुंकतो आणि तू वाचतेस. आता त्या परमेश्वराला विचार की त्याचा प्राण कुठे आहे, तर तो सांगेल की आमच्यामध्ये. का दुसरा मारलाय असा पंच, एकदम टँगो पंच आला एकदम. सोहमदास ले प्राण हमारे, सोहमदास ले प्राण हमारे. हिंदी मध्ये ले या शब्दाचे दोन अर्थ होतात. ले म्हणजे लेकर पण होतं, सोहमदास प्राण लेकर.
है ना, हमारे प्राण लेकर, म्हणजे सोहमदास ले प्राण हमारे, और ले का मतलब ले ले, तर इथे ले ले नाही आहे, इथे ले ले वाकणीस मंडळी नाही आहे, इथं हमारे प्राण लेकर, सोहमदास ले प्राण हमारे, सोहमदास ले प्राण हमारे, आला की नाही आहे का नाही, निसाग रे ग म प म प ग म ग रे सा ग म प म ग म प ग ध प म ग ग म द सोहमदास ले प्राण हमारे, सोहमदास ले प्राण हमारे, ये हरी फूके तुझको, ये हरी फूके तुझको, ये हरी फूके तुझको, ये हरी फूके तुझको। आता है असं आहे, आम तो त्याच्या प्राणाने फुंकतोय, पण त्याला विचारल्यानंतर आमच्या सगळ्यांचे प्राण, म्हणजे त्यांचा प्राण कुठे आहे, तो आमच्या सगळ्यांमध्ये, म्हणजे या प्राणाने तो तुला फुंकतोय, आता जर आमचे प्राण तुला फुंकण्यात लागत असतील तर आमची अवस्था काय होणार, आम्ही बेशुद्धच पडणार की नाही, तसं झालंय म्हणतीये, सोहमदास ले प्राण हमारे, ये हरी फूके तुझको, ये हरी फूके तुझको, सोहमदास ले प्राण हमारे, ओ ए ये हरी फूके तुझको, करे सखियों को, करे सखियों को सारी घायलिया मोहन की मुरलिया, करे सखियों को सारी घायलिया मोहन की मुरलिया, हे म्हणजे पावण्याच्या काठीने साप मारल्यासारखं आहे, नाही का, काही माणसं भेकड असतात ना, भित्रे असतात ना, ते काय करतात, घरी कोणी आलं तर बायकोच्या नथीतून चीर तीर मारतात, तुम्हाला सांगतो त्याला बायकोच्या नथीतून तीर मारणं म्हणतात, तुम्हाला तर ही बासरी हिला आम्हाला मारायचंय, तर ती काय करते, कृष्णाचा बहाणा करते, कृष्णाच्या बहाण्याने आमचे सगळे प्राण ती स्वतःकडे घेते, आणि तेच प्राण हिच्या शिरतात आणि वाचते, आणि आम्ही घायलिया नाही का, करे सखियो को सारी घायलिया मोहन की मुरलिया, करे सखियो को सारी घायलिया मोहन की मुरलिया, करे सखियो को, आणि मग ते दम दिलेलाय, कन्हैया के सुरो को तू, कन्हैया के सुरों को तू वृथा अपने समझती है, छंद कसा है, लगा गा गा चार वेळा, लगा गा गा लगा गा गा लगा गा गा, कन्हैया के सुरों को तू वृथा अपने समझती है, क्यों दुनिया की तरह तू भी उधारी में उलझती है, अरे आमची उधारी है, कन्हैया के सुरों को तू वृथा अपने समझती है,
क्यों दुनिया की तरह तू भी उधारी में उलझती है हमारी गुनगुनाती काया, हमारी गुनगुनाती काया है पैदाइशी बंसी, तुझे कोई और बजाता है ये अपने आप बजती है। कर सखियों को सारी घायलिया मोहन की मुरलिया, कर सखियों को सारी घायलिया मोहन की मुरलिया। आता अजून दिवस लाय तिला ती म्हणजे ती आपले प्राण काढते आपण तिचे प्राण का सोडा नाही का। तर त्या बासरीला दुसरी एक म्हणते लवंग लतिका ती काय म्हणते, ती म्हणते की हे बघ आम्ही परमेश्वराजवळ जाऊ तर आमच्या पायामध्ये आपोआप नाच येईल, आमच्या हातामध्ये आपोआपच हार्मोनियम येईल, आमच्या गळ्यामध्ये आपोआपच भजन येईल, आणि तू त्या हरीच्या आधारावर जाऊन तुला काय जमतं जरा मला सांग। तर त्याचं उत्तर आहे काहीच जमत नाही। तर ती त्याला ढोस भरते, आता लवंग लतिका ढोस भरते आहे, ती कशी भरते ती बासरीला म्हणते लवंग लतिका, मैंने अक्षर को किताबे वाचते देखा नहीं। अक्षरा कधी पुस्तक वाचतात का, त्याचं ज्ञान आमचं। मैंने अक्षर को किताबे वाचते देखा नहीं, पत्थरों को अपनी धड़कन जांचते देखा नहीं, जड़ को ईश्वर मिल गया तो फायदा होता नहीं, जड़ को ईश्वर मिल भी जाए फायदा होता नहीं, बंसी को बजते तो देखा नाचते देखा नहीं। कर सखियों को सारी घायलिया मोहन की मुरलिया, कर सखियों को सारी घायलिया मोहन की मुरलिया। सखी मदन मोहन जैसी छलिया हो, ए मोहन की मुरलिया, अच्छे को भी हे मुद्दा म्हणून थांबवले। काय होतं पूर्वी आप्पा आहे ना प्रत्येक जागेवर जाऊन आपलं हे कार्यक्रम अटेंड कर ते कार्यक्रम अटेंड कर, आणि आता काय झाले त्यांना कार्यक्रमाचं बोलावणं आले ना म्हणून मी इथे नाही आहे मी गावाकडे, आणि मोठे मोठे कार्यक्रम असले ना नाही मी गावातच नाही आहे। तर ते त्यांचा असा ग्रह झाला आहे की आप्पा आता वो नाही रहे, नाही वो भी क्या दिन थे जब पसीना गुलाब था, नाही ते आप्पा बिघडलेत। तर त्याचं कारण हे आहे बघा, अच्छे को भी अच्छे को भी बनाए बावलिया मोहन की मुरलिया, अच्छे को भी बनाए बावलिया मोहन की मुरलिया। मागच्या भजनामध्ये असं झालं राजू होता त्या भजनामध्ये वरती सहाव्या मजल्यावर बासरी इथे असते डोळ्यात एक मजलावर है ना, तिकडे गेलो आम्ही भजन करायला आलो ज्या वेळेला आमचे धीरूभाई अंबानी भेटले तिथे आम्हाला स्वागत वगैरे केलं, ते लीनाने आल्या आल्या दूध दिलं मसाला काय, या वेळेला मी कॅन्सल केलं म्हटलं असं कसं नाही का काहीतरी फरक पडायला पाहिजे। काल मी आंब्याच्या झाडाला फेऱ्या मारल्या आज चिंचेच्या झाडाला मारायचे, फेऱ्या सुटत नाही पण झाड तर बदलता येईल नाही का। तिकडे आल्यानंतर मी म्हटलं पिताजी आज आपको नाचना है, त्यांनी असं हातात पायांकडे नेलं, ते पाय एका जागेवर बसू शकत होते उभंच राहता येत नव्हतं नाचता येत, म्हणले क्या करे या ये पैर ऐसा आहे नाच नाही सकते। पण आमचा वेडेपणावर विश्वास आहे तुम्हाला सांगतो, शहाणपणावर विश्वास नाही। मी म्हटलं भजन ऐकल्यानंतर जर वेड लागलं या माणसाला तर उठून डान्स करेल, आणि तसं झालं
आमचं भजन संपलं, गोविंद बोलो हरीचा गजर सुरू झाला, ते तिकडे बसून होते. मी गेलो त्यांच्याकडे, त्यांच्या डोळ्यात बघितलं, उठो. 10 मिनिटं नाचले, तुम्हाला सांगतो मी. हे लक्षात घ्या, जो वेडा होईल त्याच्यामध्ये चैतन्य संचारेल, आणि जो शाणा आहे तो राम बोलो बाई राम बोलो आहे. सखी मदन मोहन जैसी छलिया ओ, ए मोहन की मुरलिया, अच्छे को भी अप्पा को भी धीरू भाई को भी बनाए बावलिया, मोहन की मुरलिया, अच्छे को भी बनाए बावलिया, मोहन की मुरलिया. स्वप्निल, स्वप्निल को भी शिरुडे को भी बिगडले, कामातून गेलेली केस आहे, नादी लागायचं नाही. मावशी को आता सगळ्या लवंगला तिघा आल्या म्हटल्यावर सगळ्या गेल्या कामात. ह्या तिघी जणी बसल्यात तुम्हाला काय वाटतं, गातायत त्या? नाही नाही, वेळ लागल्यामुळे माईक हातात आलेला आहे, बाकी काय झालं. तो अच्छे को भी बनाए बावलिया, मोहन की मुरलिया, अच्छे को भी बनाए बावलिया, मोहन की मुरलिया, मोहन की मुरलिया, मोहन की मुरलिया. फाल्गुनी पाठकचा गजर आहे, फाल्गुनी पाठकने गायलेला, म्हणजे मला आवडतो तो. त्याच्यामध्ये तालाची किंचित मजा आहे आणि ती मजा महत्वाची आहे. म्हणजे त्याच्यात राधे 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 श्याम गोविंद, राधे जय श्री राधे. राधे 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 श्याम गोविंद, राधे जय श्री राधे. राधे 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 श्याम गोविंद, राधे जय श्री राधे. राधे 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 श्याम गोविंद, राधे जय श्री राधे. राधे 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 श्याम. हे जे आहे ना सगळ्यांनी म्हणायचं आणि याची मजा आहे ती आपण घेऊया. मी याच्यामध्ये बोलणार नाहीये पण याची मजा आहे. तो राधे नाही म्हणायचा, हे बघा. राधे 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 श्याम गोविंद, राधे जय श्री राधे. राधे 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 श्याम गोविंद, राधे जय श्री राधे.
राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे 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 राधे गाणं का निवडलं त्याचं कारण हे या जयेशला म्हणता आलं नाही आणि म्हणून त्या जागेवर वचन दिलं की तुझ्या घरी येऊन भजन करू आम्ही त्याच्यामुळे हे भजन निवडले गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे राधे म्हणायचं राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल 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 राधे राधे का गोपाल का करतोय मी माहिती का तुम्हाला गहन अर्थ सांगतो एकदम गहन अर्थ असा आहे की गोपाल म्हटलं की गायीचं पालन करणारा होतो आणि गो आणि पाल शब्द गो म्हणजे इंद्रिय या इंद्रियांचं पालन करणारा असा काहीतरी गर्भगर्भित अर्थ त्याचा आहे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे 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 श्याम गोविंद राधे 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 श्याम गोविंद राधे राधे मावशी चुकते राधे 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 श्याम राधे राधे असं पाहिजे ना ते राधे राधे करते राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे 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 राधे गोविंद राधे सगळ्यांनी राधे वळायचं पाल राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे
राधे राधे राधे राधे राधे श्याम गोविंद राधे जय श्री राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री गोविंद राधे जय गोविंद राधे जय श्री राधे।